समोर तुम्ही बघू शकाल पाण्याचा एकदम वखरलेला खलखलता असा आवाज तुम्ही ऐकू शकाल। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तुम्ही बघू शकाल समोर ही उल्हास नदी आहे, कालू नदी आहे आणि भयंकर असा पाण्याचा वाहणं चालू आहे। अतिशय पूर परिस्थिती झालेली आहे, आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल समोर हा रस्ता बापगाववरनं कल्याण साईडला जाणारा हा रस्ता आणि रस्त्याचे तुम्ही हे पण बघू शकाल खूप सारे खड्डे वगैरे झालेले आहेत। खूप लोकांना प्रवास करताना त्रास वगैरे होतो याचा, तुम्ही बघू शकाल याचा प्रशासनाने थोडा लक्ष दिला पाहिजे। आणि भरपूर एक 5-7-8 दिवस झाले खूप पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आपल्या या नदीला पूर आलेला आहे। अतिशय भयंकर असा दिसणारा हा पुराचा नजारा तुम्ही बघू शकाल। हा समोर दिसणारा गाव आहे बारावे गाव, इकडे लेफ्ट साईडला जो गाव आहे हा बापगाव गाव चालू होतो बघू शकाल। आणि या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक सुद्धा झालेले आहे इथे भरपूर, अंगाला काटा मारणारा असा हा एक दृश्य। कल्याण सिटी स्टार्ट होते इकडनं, हा ब्रिज पट्टी गेला की भयंकर असं दिसत आहे। तर समोर तुम्ही जो डोंगर वगैरे बघू शकाल हा या डोंगरामुळे 2005 जो महापूर आला होता त्या महापुरामध्ये या डोंगरामुळे कोलिवली गाव वगैरे उंबर्डे गाव या डोंगरामुळे पूर्ण वाचले होते। पाण्याच्या लाटा वगैरे तुम्ही बघू शकाल भयंकर अशा दिसत आहेत। समोर या आपल्याला दिसत आहे या ब्रिजच्या ज्या साईडला बापगाव गाव चालू होतो शकाल, समोर सायराम नगर आहे, भयंकर अशा दिसत आहेत। समोर या आपल्याला दिसत आहे या ब्रिजच्या ज्या साईडला बापगाव गाव चालू होतो। समोर तुम्हाला जो ब्रिज दिसत आहे हा उल्हास नदीचा ब्रिज आणि आपण जिथे उभा आहे हा ब्रिज नवीन रस्ता रिंग रोड नवीन रस्ता तयार झालेला आहे बारावे गाव ते आंबिवलीला। तर तुम्ही बघू शकाल समोर हा ब्रिज च्या खाली जो पाणी आलेला आहे भयंकर पाणी आपल्याला दिसतोय। ही नदी साईडला जो गाव दिसतो तुम्हाला हा गाव दिसतो हा बारावे गाव आहे। आपण जस्ट आता गांधारी ब्रिजवर होतो, तिकडनं आपण तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी जे नदीचं रौद्र रूप आपल्याला दिसतोय ते दाखवलेलं आहे। आपण उल्हास नदी आहे, या उल्हासच्या नदीमुळे आपल्या पूर्ण या नदीचा जो केमिकल वगैरे येतो उल्हासच्या नदीतून पिशव्या येतात या सर्व गोष्टींमुळे पूर्ण या नदीची वाट लागलेली आहे। तर सरकारने याच्याकडे थोडंफार लक्ष दिला पाहिजे कारण पूर्ण जाऊ उन्हाळ्याचा टायमिंग येतो त्या टायमाला या नदीमध्ये अक्षरशः एकदम एवढा काला पाणी दिसतो ना आपल्याला तर भयंकर, म्हणजे त्याच्यामध्ये पाय पण टाकू शकत नाही आपण। कारण याच्या अगोदर ही नदी अतिशय स्वच्छ होती, म्हणजे आजूबाजूच्या खेडेगावातील लेडीज मंडळी कपडे धुण्यासाठी इथे येत असत त्या पाण्यामध्ये ना। आता तुम्ही बघू शकाल या उल्हासच्या नदीमुळे इथे एवढी खराब परिस्थिती तयार झालेली आहे का त्या एवढा गाल घाण पिशव्या भरपूर काही गोष्टी इथे येतात, मलमूत्र केमिकल जे फॅक्टरीज वगैरे आहेत उल्हास नदीच्या
त्या उलस नदीने पूर्ण नदीची वाट लावून टाकलेली आपल्या तुम्ही बघू शकाल. आता पुराच्या अवस्थेत एकदम भयंकर असं दृश्य आपल्या समोर दिसत आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकाल हा गोड खिडकेश्वर देरुंगपाड्याचा हा मंदिर आहे. त्याच्या समोरच आपल्याला दृश्य भयानक दृश्य दिसत आहे. पूर्ण ग्रामस्थ मंडळी आपल्या समोर दिसत आहे. पूर्ण गावकरी माझे बंधू वगैरे इथे सर्व आहेत. पूर्ण पाण्याचा नजारा बघण्यासाठी इथे आलेले आहेत. तुम्ही बघू शकाल या देरुंगपाड्याची समसानभूमी पूर्ण पाण्यामध्ये अर्धी गेलेली आहे. समोर आपल्याला उल्हास नदी दिसत आहे. उल्हास नदीमुळे भरपूर असा पाणी नदीची वाट लागलेली आहे. तुम्ही जर कधी इथे उन्हाळ्या वगैरेमध्ये आले तर या पाण्यामध्ये आपल्याला अक्षरशः पायसुद्धा आपण ठेवू शकत नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. कारण प्रशासनाने अशी काही व्यवस्था इथे केली नाही का या पाण्याचा काहीतरी फिल्टर वगैरे करून पुढे पाणी आपली नदी स्वच्छ होईल याकडे त्याही लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्ही आता सदर बघू शकाल या पाण्यामुळे खूप भयंकर परिस्थिती झालेली आहे आणि पूर्ण याचा पाण्याची पातळी वाढलेली आहे. आता समोर तुम्ही बघू शकाल आपण जस्ट इकडनं झालो कारण हा व्ह्यू पण तुम्हाला दाखवणं गरजेचा होता. हा जो समोरचा व्ह्यू आहे हा व्ह्यू म्हणजे आपले देरुंगपाडा देरुंग बाबगाव ग्रामपंचायत हा व्ह्यू आहे. कितने दाम बोले.